हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन्स मिळवा आणि शेअर करा, कारण शेअर केल्यानं पुण्य वाढतं असं म्हणतात. मी मराठीमधून जेवढं होईल तेवढ्यापर्यंत आम्ही बोलणार आहोत. निलेश शहाने एक रिक्वेस्ट केलेली आहे की ही विल नॉट बी एबल टू आन्सर इन इंग्लिश, सो आय विल यू नॉट बी एबल टू आन्सर इन मराठी, सो आय विल लीव दॅट ऑप्शन टू हिम. ही विल कपल इट विथ हिंदी इफ रिक्वायर्ड काइंड ऑफ थिंग. मला एक सांगा, इंग्रजीमध्ये प्रश्न विचारले तर चालतील की नाही चालणार? चालतील, ठीक आहे. दोन डिस्क्लेमर्स करायचे आहेत आम्हाला. एक म्हणजे दिनेश आणि अजित हे दोघंही आपापल्या उद्योग समूहाबरोबर निगडीत आहेत, तेव्हा त्यांची ही जी काही ओपिनियन्स आहेत ती त्यांची पर्सनल आहेत, अँड दॅट समथिंग विच दे आर यु नो मेकिंग इट व्हेरी क्लिअर ऑन दॅट अकाउंट. सो त्यांच्या ऑर्गनायझेशन बरोबर त्याचा काही संबंध नाही आहे हे सांगितलं गेलं. सो आय थिंक वी हॅव टू रिस्पेक्ट दॅट. आणि दुसरं म्हणजे तुम्ही आत्ता ऐकलं कौन बनेगा करोडपती, त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे की जर एखादा प्रश्न कठीण वाटला तर यू कॅन स्विच द क्वेश्चन. सो हा ऑप्शन त्या दोघांनी मागितलेला आहे किंवा आपण तो त्याला द्यायला आहोत. सो विथ दॅट आय विल स्टार्ट अवर थिंग. हा जो संवाद आहे आणि हा संवाद आहे त्याच्यामध्ये थोडा अनुभव देखील शेअर करतील ते, आणि त्यामध्ये दोन टॉपिक आहे. तेव्हा मी अतुलला रिक्वेस्ट करेन की आपण एक 30 मिनिटं झाली की मला तुम्ही हात करा, सो दॅट वी कॅन मूव्ह टू द सेकंड पार्ट. म्हणजे इट इज लाईक यु नो बजेट स्पीच कसं असतं, पार्ट ए पार्ट टू पार्ट बी, त्या प्रमाणात आम्ही दोन याच्यात करतो आणि दोघंही बिकज दोघंही दोन्ही याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत. सो इट विल बी नाईस अँड आय हॅव गॉट लॉट ऑफ क्वेश्चन्स विच आय विल बी आस्किंग देम इन ॲडिशन टू वॉट दे विल बी ब्रीफिंग अस अबाउट. सो विथ दॅट आय थिंक लेट मी स्टार्ट द फर्स्ट टॉपिक. भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आपण बोलतो आहोत आणि त्या बाबतीत मोदी वर्जन 1 आणि मोदी वर्जन 2 या दोन वेगळे वेगळे हे होते. तर दुसऱ्या या 5 वर्षात त्यांनी एक अनाउन्समेंट केली आहे की इंडियन इकॉनॉमी विल हिट द 5 ट्रिलियन काइंड ऑफ थिंग इन GDP. आणि आता त्या दृष्टीनं 5 मिलियन या बाबतीत आम्ही सगळ्यांनी सोशल मीडियामध्ये ऐकत असू. एक म्हणतात हे जमणार, दुसरं म्हणतात हे जमणार नाही, कठीण आहे, थोडे म्हणतात हे आरामात होईल, अशा खूपशा गोष्टी बोलल्या जातात. त्यामुळे व्हॉट्सअपवरती काय बिलीव्ह करावं नाही करावं हे कळत नाही आणि आपल्याला वी गेट इनंडेटेड विथ सो मेनी आय मीन मेसेजेस इन दॅट रिगार्ड. तो आपण कन्फ्युजन पार होतो. तो आपल्याकडे दोन छान एक्सपर्ट्स आलेले आहेत किंवा आपण आपले सगळे प्रश्न त्यांना विचारून घेऊ आणि त्यानुसार भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या परिस्थितीत आहे, कशी चालणार आणि आपला जो 2023 याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 5 मिलियन यु नो 5 ट्रिलियन डॉलर आपली इकॉनॉमी वी विल रीच, हाऊ इट विल गो, व्हॉट आर द थिंग दॅट आर हॅपनिंग वी विल सी. आणि आत्ताच नुकतंच ॲज आय कॅन से देर आर 5 पिट स्टॉप्स. प्रत्येक वर्षी एक बजेट येतं आणि त्याच्यामध्ये पहिला पिट स्टॉप झालेला आहे, बजेटची अनाउन्समेंट झालेली आहे. निर्मला सीतारामनने रेकॉर्ड केलं आहे यावेळी, त्याचं जवळजवळ 2 तास 40 मिनिटाचं भाषण होतं. इट वॉज लाईक अ फुल फ्लेज हिंदी मूव्ही आणि त्याच्यामध्ये 4 भाषा, कित्येक कविता, थोड्या मोठ्या लोकांचा संबंध त्याच्यामध्ये, उदाहरणार्थ त्यांनी चाणक्य, विवेकानंद अशा सगळ्या थोर मंडळीची नावं वगैरे घेतली होती आणि त्या स्वतः एवढ्या फिजिकली टायर्ड दिसत होत्या. सो ॲट द एंड ऑफ द थिंग शेवटची 5 पानं त्यांनी नुसती सबमिट केली ऑन दॅट अकाउंट. सो आय कॅन क्लिअरली सी दिस जर्नी हॅज बिगन अँड इज बिगन विथ लॉट ऑफ चॅलेंजेस इन दॅट रिगार्ड. सो कन्सिडरिंग दॅट आय थिंक वी हॅव गॉट द बेस्ट पीपल इन टाउन who will be talking about it in that regard. So I will request first Dr. Ajit, if you can tell us where are we with reference to our Indian economy, with reference to all these kinds of things. So can you take about maybe 10-15 minutes kind of thing? Oh, it will be great. सगळ्यांच्या पहिल्यांदा म्हणजे नमस्कार आणि मी आम्हा दोघांना इथे बोलावलं प्रेमाने, आमंत्रण घेऊन त्याबद्दल खूप खूप आभार. पार्ल्याला येणं म्हणजे थोडस टेन्शन वाटतं की इथे एवढं इंटेलेक्च्युअल कॅपिटल आहे मुंबईचं, इथे येऊन आपण विचार मांडायचे. हे म्हणाले की आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार, पण ते मला आठवण आली रॅगिंगची, म्हणजे आम्हाला दोघांना बेसिकली रॅगिंग होणे वाला आहे, पण रिंगे साहेब आम्हाला वाचवतील. आणि मॅजेस्टिक गप्पा मला सांगत होते की ऍक्च्युली व्याख्यानाला न ठेवता त्याला गप्पा म्हणतात, इसको मतलब चॅटिंग बोलते म्हणजे व्हॉट्सअप का नाही,
तर मुद्दामहून त्यांनी ते गप्पा आणि संवाद असं असा त्याचं स्वरूप असल्यामुळे आपण जास्त वेळ मला वाटतं प्रश्नोत्तर किंवा संवादात ठेवूया. आणि हे नुसते बोरिंग व्याख्यान हवं असेल तर तुम्हाला युट्यूब वगैरे आहेत. कारण मी एक 5 मिनिटात काही विचार मांडतो सुरुवातीचे विचार. पण याच्यातनं मला तुम्हाला लक्षात आलं की नाही माहित नाही की 2 मिनिटापूर्वी ज्यांनी जे काही सुरुवातीचे ते रिमार्क केले त्याच्यामध्ये त्यांनी मिलियन आणि ट्रिलियनचे थोडेसे हे तंतू बसले त्यामुळे त्याला लक्षात आलं असेल. तर आपली एक पॉप्युलर सध्या विद्यापीठ आहे त्याचं नाव आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी. तर गेले 2-3 दिवस एक क्लिप आपल्या मंत्र्यांची फिरती आहे. ते म्हणतात की इंडिया विल बी इंडिया का तो अभी कोई सालों में 5 मिलियन टन होने वाला है. तो 5 मिलियन टन म्हणजे काय? स्टीलचं उत्पादन का काय? ऑल्युमिनियमचं उत्पादन की काय? तर ते आपले म्हणजे होम मिनिस्टर जे म्हणत होते त्यांना म्हणायचं होतं की $5 ट्रिलियन ही अर्थव्यवस्था होणार आहे. पण ते 2-3 दा असं म्हणाले की 5 मिलियन टन होणार आहे पहिलं. त्यामुळे पहिला माझा एक रिमार्क असा की हे ट्रिलियन मिलियन जे आहेत ते आपल्याला थोडस म्हणजे अपरिचित आहे. आता या या प्रेक्षकांना मी विचारणार नाही पण ट्रिलियन मध्ये किती शून्य आहेत. आता आपण जर फोनमध्ये गडबडीचा प्रश्न विचारला तर मला वाटतं बरीचशी लोक गडबडतील. 12 शून्य. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे की आता आपल्या अर्थव्यवस्थेची जी आता आताची अर्थव्यवस्था जेवढी मोठी आहे भारताची त्याच्या जवळजवळ लगभग म्हणजे अप्रॉक्सिमेटली दुप्पट करायची. आता ट्रिलियन हा जो शब्द आहे हा इंटरनॅशनल शब्द आहे आणि तो म्हणजे एक केंद्रबिंदू म्हणत मी त्याच्यावर सगळं लक्ष केलं त्यामुळे ते रिपीट करून त्याचा एक तो ब्रँड झालेला आहे म्हणून तो ट्रिलियन वापर. पण आपल्याला जर समजायचं असेल तर आपल्याला दुप्पट करायची रफली. कारण आता त्याचं काहीतरी 2.2 तो फ्रॉम 2.3-2.4 ट्रिलियन आय डोंट नो 2.5 ते 5 ट्रिलियन करायचं. आपल्याला दुप्पट करायचे. 1991 साली जेवढा आपली आपल्या अर्थव्यवस्थेचा जेवढा म्हणजे साईज होता त्या तुलनेने आज जवळजवळ 4.5 पट आहे 5 पट असेल. तो गेल्या जवळजवळ 30 वर्षात 18-19 वर्षात आपण 4.5 ते 5 पट मोठे झालो. आता इकडून आपल्याला दुप्पट करायचं आहे पण अजून 30 वर्ष आपण थांबणार नाही आहोत. हे कदाचित 5 वर्षात. त्यामुळे ही काही अशक्य बाब नाही. आणि ही अशक्य का नाही याला मेन कारण म्हणजे की दररोज म्हणजे फक्त आकडा माहीत नाही पण दरवर्षी आपल्याकडे जवळजवळ 1.7% निघता होत 1 बिलियन ते 1.7 ते 117 बिलियन 1.1 100-125 कोटीच्या लोकसंख्येत 1.5-1.2% मुलं बाळं वाढतात दरवर्षी. म्हणजे जर आपण 1.5% म्हटलं तर जवळजवळ 1.5 कोटी 3 कोटी 2 कोटी 3 कोटी 3 कोटी 2-2.5 कोटी नवीन लोक जन्माला येतात. आता जस्ट बेसिक रिक्वायरमेंट ऑफ रोटी कपडा आणि मकान बाळं आली म्हणजे त्यांची तोंड म्हणजे त्यांना अन्न द्यायला लागतं वस्त्र निवारा. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू से इज देयर इज समथिंग कॉल्ड डेमोग्राफी इंडिया डेमोग्राफिक फॅक्टर म्हणतात. जगामध्ये असे देश आहेत उदाहरणार्थ जपान जर्मनी आता रशिया पण बरेचसे स्कॅन्डिनेव्हियन देश की जिथे लोकसंख्या इज नॉट ओनली कॉन्स्टंट इट इज श्रिंकिंग. त्यामुळे त्या देशांमध्ये जर GDP चा विकासाचा दर शून्य जरी असेल फॉर एक्झाम्पल जपान तिथे जर GDP growth rate इज 0% शून्य देन GDP divided by population ज्याला आपण पर कॅपिटल GDP म्हणतो तो ऍक्च्युली दरवर्षी वाढतो. पर कॅपिटल GDP इन जपान इन्क्रीजेस एव्हरी इयर कारण दरवर्षी जवळजवळ 50 लाख जपानी कमी असतात म्हणजे त्यांचं आयुष्य पण जास्त असतं दीर्घ असतं तरी सुद्धा. सो इवन विथ 0 GDP growth rate इन जपान देअर लाईफस्टाईल स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अफ्लुएन्स इज ऍक्च्युली इन्क्रीजिंग. त्यामुळे तिथे कोणी हाय ग्रोथ वगैरे काय अशा बाधा करत नाही. याचं कारण डेमोग्राफी आणि हीच हाच डेमोग्राफीचा जो कॉन्सेप्ट आहे तो सगळ्या देशांमध्ये लागू असतो आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर इंडियात पण लागू आहे. जगामध्ये असे दोनच देश आहेत की ज्यांची लोकसंख्या 100 कोटीच्या वर आहे. पण जो दुसरा जो देश आहे जो आपल्या उत्तरेकडे आहे
त्या देशामध्ये लोकसंख्येचा वाढ इतक्या गतीने होत नाही, कारण त्यांच्याकडे वन चाइल्ड पॉलिसी हॅज बीन देअर फ्रॉम 1975 म्हणजे त्याला आता जवळजवळ 40 वर्ष झाली, त्यांनी वन चाइल्ड पॉलिसी कंपल्सरी केली होती. त्यामुळे तो डेमोग्राफिक जो फॅक्टर मी जो म्हणतोय तो त्यांना तो लागू नाहीये. अदरवाईज ही डेमोग्राफीची प्रक्रिया आहे की प्रत्येक देशामध्ये व्हिएटनाम असो, श्रीलंका असो, बांगलादेश असो, जपान असो, जपानला जी डेमोग्राफी 50 वर्षापूर्वी झाली. तो सांगायचं म्हणजे अर्थव्यवस्थेचा जो ट्रॅजेक्टरी असते की फर्स्ट देर इज डेमोग्राफिक फॅक्टर, त्यानंतर मग सुबत्ता येते किंवा लोकांचं म्हणजे लोकांकडे सुबत्ता येते किंवा इन्कम वाढतात, GDP वाढतो, आणि मग आपोआप लोकसंख्येचा रेट कमी होतो आणि शून्यापर्यंत जातो, निगेटिव्ह पण जातो. की सगळ्या देशांमध्ये आपण ही प्रक्रिया पाहिलेली आहे गेल्या 150 वर्षात. दिस इज देर इज नो एक्सेप्शन. आय डोंट नो इंडिया मध्ये एक्सेप्शन आहे, इंडिया मे बी होणार, इथे पण होणार. आणि इनफॅक्ट आपल्याकडे जवळजवळ आता 30-31 राज्य आहेत, त्या 30 राज्यांपैकी ऑलरेडी 10 राज्यांमध्ये वी आर गेटिंग क्लोज टू 0% पॉप्युलेशन ग्रोथ. केरळ, तामिळनाडू, मला वाटतं कर्नाटक आणि टू सम एक्सटेंट महाराष्ट्र असो, ज्याला आपण म्हणजे लोकसंख्येबद्दल आपण बरंच काही बोलू शकतो, पण ज्याला म्हणतात टोटल फर्टिलिटी रेट तो 2.1. सो एक समजा कपल असेल, नवरा आणि बायको, त्यांना जर 2 मुलं झाली तर त्याला म्हणतात रिप्लेसमेंट रेट. म्हणजे 2 आई वडील असतील आणि त्यांना 2 मुलं झाली तर, आणि बरीचशा लोकांचं लग्न होत नाही वगैरे, मुलं होत नाहीत, पण सो देअरफोर आय एम सेइंग, आणि काही काही बाळ अगदी त्यांच्या अल्पवयात त्यांचं म्हणजे ते डोंट लास्ट लॉंग. सो द रिप्लेसमेंट फॅक्टर इज नॉट 2 but 2.1. सो द रिप्लेसमेंट रेशियो ज्याला म्हणतात, इट इज कॉल्ड टोटल रिप्लेसमेंट रेट, अजून तो जर 2.1 खाली गेला तर तुमची पॉप्युलेशन श्रिंक व्हायला लागली. आता परिस्थिती भारताच्या 10 राज्यांमध्ये ऑलरेडी आहे, तरी पण आपली ओव्हरऑल लोकसंख्या 1.5-2% वाढतीये, कारण जास्ती करून उत्तरेकडील जे राज्य आहेत, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, इकडची लोकसंख्या वाढतीये. पण ओव्हरऑल एजिंग जे म्हणतो, त्यामुळे बेसिकली अर्थव्यवस्थेचं जी आपली एव्होल्युशन आहे, सुबत्ता येणार, लोकसंख्या विल स्टेबिलाईज, पण ह्या हे व्हायला अजून 30-40 वर्ष तरी कमीत कमी जातील ऍट द नॅशनल लेवल. तोपर्यंत डेमोग्राफी विल ड्राईव्ह. थोडक्यात म्हणजे 5 ट्रिलियन का, म्हणजे त्याला जवळजवळ आपण रुपयांमध्ये मोजलं तर 350 लाख कोटी रुपये. सो आपलं बेसिकली GDP साईज असू रीच 350 लाख कोटी रुपये. आज आहे 2 लाख 2.5 लाख कोटी. मी सांगितलं जवळजवळ दुप्पट करायचं आहे आपल्याला, आणि मुद्दा म्हणून आपण ते डॉलरमध्ये मोजतोय. ट्रिलियन हा शब्द एक परकी आहेत, म्हणजे किती शून्य आणि इंडियनचं बिलियन, आणि डॉलर मध्ये शोध. म्हणजे असं पण होऊ शकेल की आपली अर्थव्यवस्था दुप्पट होईल, पण तोपर्यंत रुपया इतका गजरेल. आज काहीतरी 70 रुपये का 71 रुपयाला $1 मिळतो, पण या पुढच्या 3-4 वर्षात सुद्धा डॉलर रुपया घसरला आणि 1 डॉलर मागे आपल्याला जर 100 रुपये मोजायला लागले तर आपली भले अर्थव्यवस्था 350 किंवा 400 लाख कोटी झाली तरी पण डॉलर मध्ये ती काही 5 ट्रिलियन होणार नाही. त्यामुळे तिथे आपण वी नीड नॉट बी व्हेरी बॉदर्ड अबाउट इट. पण थोडक्यात म्हणजे आपल्या डेमोग्राफीमुळे, मुख्य म्हणजे डेमोग्राफीमुळे, डेमोग्राफी GDP ला मराठीमध्ये GDP म्हणतात, मला कोणी मगाशी सांगितलं चहा पिताना, तसं डेमोग्राफीला आपण डेमोग्राफीच म्हणू. बेसिकली या प्रक्रियेमुळे की सगळ्या देशात झालेली आहे आणि आपल्या देशात पण होत आहे, म्हणजे जी आणि युवा आपण म्हणतो की ऍव्हरेज एज ऑफ द कंट्री इज टुडे 29 का 28, आणि हे 28 गेले पुढचे 30-35 वर्ष तरी राहणार आहे. सो कंट्री विल रिमेन यंग. त्यामुळे हा डेमोग्राफिक फॅक्टर इज द मेन फॅक्टर. त्यामुळे ह्या डेमोग्राफीमुळे तुम्हाला यु नीड बेसिक्स लाईक फूड, क्लोथिंग, शेल्टर, त्या इंडस्ट्रीज वाढतात, लोकांच्या म्हणजे इन्कम वाढत आहेत, लोकांचे पगार वाढत आहेत किंवा लोकांच्या मिळकती वाढत आहेत. त्यामुळे मिळकत वाढली की मग समजा एखाद्या कोणी जर गृहकर्ज घेतलं तर तुम्ही एकदा फ्लॅट जर घेतला विकत तर त्यामागे जवळजवळ 250 किंवा 300 इंडस्ट्रीज असतात. फ्लॅट आला किंवा फर्निचर आलं, वॉशिंग मशीन आलं, टी
टीव्ही आला, पडदे आले, तर ह्या सगळ्या इट इज ऑल रिलेटेड टू डेमोक्रेसी पाहिजे. तर ही प्रक्रिया चालू आणि त्यामुळे दुप्पट आतापासनं म्हणजे पुढच्या मुख्य प्रश्न असा की तो ते 5 वर्षात होईल का, म्हणजे तुम्ही पंतप्रधानांचं नाव घेतलं म्हणून सांगतोय की त्यांच्या कारकिर्दीत होईल का, त्यांच्या या सरपण त्यांच्या सेकंड टर्म मध्ये होईल का, अजून काय म्हटलं की हा वाद म्हणजे हा म्हणजे दिस इज अ डिबेटेबल पॉईंट किंवा याच्याबद्दल आपण चर्चा करू शकतो, पण दुप्पट नक्कीच होणार. आणि त्यामध्ये एक एकमेव कारण आहे डेमोग्राफी. जस्ट लेट मी ऍड 1 मिनिट बिफोर यू गो बॅक, मी म्हटलं होतं आपण संवाद करू, पण काय असतं इकॉनॉमिस्ट लोकांना ना त्यांच्या हातात माईक दिला तर माईक इथे ते मायकासूर बनतात, मग ते जाम सोडत नाही माईक. तर मला 1 मिनिट अजून का की मी असं का म्हणतोय म्हणजे आवर्जून का सांगतोय डेमोग्राफी इज द बिगेस्ट फॅक्टर. या डेमोग्राफीच्या व्यतिरिक्त इतर जे फॅक्टर्स आहेत, उदाहरणार्थ आर्थिक सुधार, इकॉनॉमिक रिफॉर्म किंवा टॅक्स पद्धती किंवा काही मॅक्रो इकॉनॉमिक पॉलिसीज किंवा मॉनिटरी पॉलिसी आरबीआयची पॉलिसी किंवा फिस्कल पॉलिसी किंवा इलेक्ट्रॉनिक सायकल्स, हे बघ मोदी सरकार परत येणार की नाही, यूपीए येणार का एनडीए येणार, हे सगळे ऍक्च्युली हे सेकंडरी फॅक्टर आहेत, त्यांना तेवढं महत्व नाही आहे. डेमोग्राफी इज द बिगेस्ट फॅक्टर फॉर इंडियन इकॉनॉमी. हा बरोबर. जस्ट टू टेल यू अबाउट इट, द लेटेस्ट आयएफएसचा एक सर्वे केला होता त्यांनी, त्याच्यामध्ये 1991 साली पी व्ही नरसिंहरावांचं राज्य आलं आणि मनमोहन सिंगनी पहिल्यांदा ते 1991 केला, त्याच्यामध्ये एक्सचेंज रेट फ्री केला आपला आणि डिव्हॅल्यू झाला. हो, पहिल्या दिवशी त्यांनी 9% केलं आणि दुसऱ्या वेळी त्यांनी 3 दिवसानंतर 11% केलं दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये त्यावेळी जे GDP होतं कम्पेअर टू टुडे इट इज 10 times ऑफ दॅट. That is one. And second one is apparently market capitalization. त्यावेळी BSE होतं, NSE नव्हतं, पण BSE capitalization compared to that is 30 times that particular आहे. आणि additionally त्यावेळी import साठी about 2 weeks of reserves were there. That's all. So apparently today it's about 43 weeks. So almost 1.5 महिन्याचे आपल्याकडे आहे, त्यामुळे foreign exchange आपल्याकडे चांगले आहे. आणि fifth largest आणि population below poverty line वॉज ॲट दॅट टाइम 45 लोक बिलो पॉवर्टी लाईन होते, 45% ते आता फक्त 22% झालेलं होतं. त्याप्रमाणे भारतीय परिस्थिती सुधारत चाललेली आहे आणि ॲज यू राईटली सेड डेमोग्राफी थिंग्स ड्यू आय मीन विल प्ले अन इम्पॉर्टंट रोल. हे म्हणजे काय माहितीये का, तुम्ही जेव्हा गड चढत असाल, बरेचसे लोक इकडे सिंहगडावर गेले असतील, सिंहगड कोणी चढलंय का? काही लोक आहेत म्हणून तर कोणीच चढत, तर सिंहगड पाहिजे पायी जात आहे, तो कारने गेलं पाहिजे असं नाही. तर तुम्ही जो चढतात चढताना कळत नाही, झाड असतात आपण त्या मागे वळून बघत नाही, पण तो गड चढल्यानंतर मागे वळून बघतो, बापरे आपण बरेच वर आलो त्या मागे आणि कुठल्याही गडाच्या वर. तसा येतो हा गड आपण जो चढतो, त्यांनी मुद्दाम आपल्याला ते 30 वर्षाचा जो आढावा दिला की इट इज मार्केट कॅप आपण इतका उच्चांक, म्हणजे पण हे चालत दररोजच्या जर घडामोडी बघितल्या, दररोजचा न्यूजपेपर वाचला किंवा काही तुमचे म्हणजे पॉलिटिकल अपडेट चालू असतात, तेव्हा आपल्याला काय जिकजिक चालू आहे, काय आपल्या देशात काय नाही. मला बरेच वेळा ऍज अ बेसिकली माझा पेटा अर्थशास्त्र आहे, त्यामुळे मेरको हमेशा इतको इम्पॉर्टंट निलेशला पण दिवसात 10 वेळा प्रश्न असतो, अरे अजित क्या लगता है, म्हणजे स्टॉक मार्केटने क्या लगता है, इकॉनॉमी क्या लगता है, क्या GDP ग्रोथ रेट क्या आने वाला है, दररोजचे प्रश्न असतात. पण आपण जेव्हा असा आढावा घेतो की आपली अर्थव्यवस्था 4-5 पट मोठी झालेली आहे, आपला जो म्हणजे जो फॉरेन एक्सचेंज जे होतं आपल्याकडे जे ते 1 बिलियन पण नव्हतं डॉलर्समध्ये, याचा जवळजवळ 500 बिलियन पर्यंत गेलाय, वी आर द 5th largest इन द वर्ल्ड. आणि दरिद्रेषेच्या खाली जी लोकसंख्या आहे ती 45%, आपली लोकसंख्या पण जवळजवळ किती झाली तेव्हा आता कारण 1.5 पट तरी झाली असेल, 1.5 पट झाली, त्यामुळे लोकसंख्या वाढून सुद्धा तरी टक्केवारी कमी आहे, इट्स मच बिगर अचीवमेंट. 45% लोक दरिद्रीच्या खाली होते ते आता 20-22%. सो ऑल दिस अचीवमेंट आर लाईक क्लाइंबिंग दॅट पोर्ट. तो गड चढल्यानंतर मागे वळून एकदा बघितला तर आपल्याला जाणवत. दुसरे आपण GDP बोललो, पण बाकीची उदाहरणार्थ आता एक 2 दिवसापूर्वी असं बोललं गेलं की IIP यु नो द इंडस्ट्रियल प्रोडक्शन जे आहे ते जानेवारीमध्ये फार कमी झालं. ऑल्सो इन्फ्लेशन रेट, रिटेल इन्फ्लेशन फार वाढलंय, 6% वगैरे झालंय असं, तर त्या बाबतीत तुम्ही काही आम्हाला सांगू शकता?
याला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग लोक फीडबॅक म्हणतात, त्यामुळे तुम्हाला फीडबॅक घेतात म्हणून ते किचळत आहे. मी जे सांगितलं की डेमोग्राफी जो फॅक्टर असतो ना तो जर सोडला तर मग देर आर लॉट ऑफ दिस सीझनल फॅक्टर, सायक्लिकल फॅक्टर म्हणूया त्याला, सीझनल म्हणूया किंवा पॉलिटिकल फॅक्टर म्हणूया, इलेक्ट्रो सायकल म्हणूया. आता यांनी उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं जरी आपली एवढी मोठी अचीवमेंट झालेली असेल एक 30 वर्षाचा जर आढावा घेतला तर, पण या गेल्या 3-4 वर्षातून जर तुम्हाला मी आकडेवारी सांगितली तर द फॉलोइंग फॅक्ट्स आर, म्हणजे हे ऑफकोर्स निलेश भाई कॅन करेक्ट मी, द फॅक्ट इज आत्ताची जी महागाई आहे ती जवळजवळ 6 वर्षातली उच्चांक आहे, 7.5-8% ही ऑफिशियल आहे. तुम्ही जर इकडे बाजारात गेलं तुम्हाला की काय 10% असेल महागाईचा उच्चांक आहे 6 वर्षाचा. बेरोजगारीचा जवळजवळ 40 वर्षांचा उच्चांक आहे. हे थोडे वादाचे विषय आहेत कारण हल्ली डेटा आणि फॅक्ट बद्दल बोललं की ते वी आर इन अ पोस्ट डेटा वर्ल्ड, म्हणजे अमुक अमुक मुलं असं म्हणून गेले आणि गांधी असं म्हणाले आणि नेताजी सुभाषचे प्रत्येक काही व्हॉट्सअपवर येते सगळे. पण हे मी सांगते ते इट इज लार्जली ऍक्सेप्टेड की महागाईचा 6 वर्षाचा उच्चांक आहे, बेरोजगारीचा 4 दशकांचा उच्चांक आहे, जीडीपी ग्रोथ रेटचा जवळजवळ 6 इयर लो 6 वर्षात सगळ्यात लोएस्ट, आणि आपण ज्याला म्हणतो की आता 5% आली आपला विकासाचा दर 5.5%, पण गेल्या 4 वर्षात इट हॅज कम फ्रॉम 8.7-6.5 सातत्याने, म्हणजे हा जो खाली खाली येतोय तो अचानकपणे आलेला नाही. आणि चौथा गोष्ट सांगायची म्हणजे जो गुंतवणुकीचा दर असतो ते रेट, बिकॉज ग्रोथ रेट डिपेंड ऑन हाउ मच वी इन्व्हेस्ट, तो पण एक विचार करा, तो 28% आला, तो 36% होता इन्व्हेस्टमेंट रेशो जीडीपी रेशो, इट इज डाऊन टू 28%. पण ॲट द सेम टाइम आमचा सेन्सेक्स ऑल टाइम हाय माउंट एव्हरेस्टच्या वरती गेलेला आहे, फॉरेन एक्सचेंज रिझर्व ऑल टाइम हाय $500 बिलियन फिफ्थ हायेस्ट इन द वर्ल्ड, इंटरेस्ट रेट्स लोएस्ट इन आय डोंट नो फॉर मेनी इयर्स. हे दोन्हीकडचा जो काय म्हणतात विरोधाभास जाणवतो, एकीकडे हे असे इंडिकेटर दाखवत आहेत की आपल्याकडे खूपच स्लोडाऊन मंदीचं वातावरण आहे, पण दुसरीकडे तर काय म्हणजे सगळेच ती सगळी ती मिस्ट्री सॉल्व्ह करायला आपण गेले. थँक्यू. जीडीपी आणि आपण नॉमिनल जीडीपीच्या बाबतीत होतो, नाही तर पर्चेसिंग पॉवरच्या म्हटलं तर ते पर्सेंटेज मोठं वाटतं वगैरे, तर नॉमिनल जीडीपीमध्ये जनरली इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑर अदर ॲडिशन ऑफ सी विच इज कन्झम्पशन बाय यु नो इंडिव्हिज्युअल्स ॲज आय कॉल इट द लोकल, आय मीन दी सोशल जे काही खर्च होत होतो. दुसरं प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे जे प्रमोटर्स आणि हे जे करतात एंटरप्रेन्युअर जे करतात त्या बाबतीत असतं. तिसरं गव्हर्नमेंट स्पेंडिंग, which is where I think probably last year there were questions because lot of things got postponed and that kind of things. And tisra manje net exports. Ya char jar tumhi add kela tar ti nominal GDP tyachi figure yete on that account. Now in that regard I would like to hear from you because you are also running a big asset under management. Tumche kiti aahe, how much you are holding AUM, it's a big number, right? So I will not talk too much on that. You said is your personal capacity. Yeah. So no. So but he's at the tension that your personal capacity madhe jaste na. Considering that, I think I would like to know today consumption is something where I think there are lot of enablers already available in the market. There is a huge liquidity with the bank. There are lot of money is available at the for the right kind of causes on that account. आणि आता उदाहरणार्थ यावेळी तुम्हाला 2 स्कीम्स दिलेल्या आहेत, यू कॅन टेक लोअर रेट ऑर यू कॅन कंटिन्यू विथ युअर एक्झिस्टिंग काइंड ऑफ थिंग. त्याच्यामध्ये लोकांचे हे आहेत व्ह्यूज आहेत, दॅट वी विल डिस्कस वेन इट कम्स टू दॅट. बट कन्झम्पशन डझन सीम टू बी पिकिंग अप, इज देअर सम मेजर रिझन? देन इवन प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आर नॉट गोईंग ॲज पर वॉट इज नीडेड ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम. आणि त्याच्यामध्ये थोडेफार हे आहे, उदाहरणार्थ अरविंद सुब्रमण्यमच्या NDTV मध्ये जो इंटरव्ह्यू झाला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले ते काहीतरी बॅलन्स शीट इफेक्ट ट्विन इफेक्ट म्हणून सांगितलं. एक वेव 1 त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट होते ते फंडिंग केले, दॅट टर्न आउट टू बी बॅड, आणि त्यामुळे बेसिकली देअर वॉज अ लॉस ऑन दॅट अकाउंट.
which eventually the original, you know, the all tax holders, taxpayers eventually ended up paying, funding it. Second time around, it happened with, you know, the mortgage finance companies, and also with probably, you know, the other ones like, what I should say, NBFC money funding. Eventually, that loan which were given by the banks ended up increasing inventories rather than creating sales. So it was remaining in B2B kind of things with the builders only, it didn't move to the customers on that account. So this happened. And the third, which is visible, where we do not have great visibility, is where, you know, this IBC, which is the Investment Banking Bankruptcy Court, which has come in. A lot of things are happening. There are two kinds of set of companies. One, at the higher level, there are a lot of, you know, stoppages happening, where people are fighting with NCLTs, we have visibility. But when it comes to the, at the, you know, bottom of the pyramid, there are small companies, the IBC, insolvency, avoid it. There are a lot of that, whatever we get to know, I think there is a lot of pilferage that could happen on that. So considering all these three, basically private investment, why it is not happening? Because Uday Kotak said it is a purging process. You know, they said there is a froth in the economy and mark to market to there. So considering that, what is your view on that particular? My Marathi itka fluent nahi aaya, manje mi English ka prayog kare. प्राइवेट इन्वेस्टमेंट इस वक्त विराट कोहली की तरह है, इट इज नेसेसरी टू विन द मैच, बट वो फिफ्थ टी ट्वेंटी में बाउंड्री लाइन के बाहर बैठा था, अंदर नहीं खड़ा था। ऐसा क्यों हो रहा है? अब सभी ने महाभारत में अभिमन्यु की स्टोरी पढ़ी होगी, वो अपनी मर्जी से चक्रव्यूह में गया और जब वो लड़ रहा था तो उसको एटलीस्ट विश्वास था कि मेरे भाई, मेरे अंकल मुझे बचाने के लिए आएंगे, मुझे सपोर्ट के लिए आएंगे, एंड फिर भी वो हार गया। अपना बिजनेसमैन है ना वो कलयुग का अभिमन्यु, वो अपनी चॉइस से चक्रव्यूह में नहीं जाता, वो पैदा ही चक्रव्यूह में होता। उसको कौरव के साथ तो लड़ना ही पड़ता है, मार्केट में डिमांड आती है नहीं आती है, प्रोडक्ट बेचते नहीं बिकता है, चाइना से कोई कंपटीशन, चाइना से कंपटीशन होती है तो वो ये सारे कौरव से तो लड़ता ही है, बट कलयुग में पांडव भी आके अभिमन्यु को ही मारते हैं। कभी वो टैक्स इंस्पेक्टर के रूप में आता है, उससे नोटिस भेजता है, डिमांड लेता है, कभी वो इंफ्रास्ट्रक्चर के रूप में आता है कि गुड्स मूव करते हैं बट बंद है, खड्डे हैं रास्ते पे। तो ये जो अपना अभिमन्यु है वो बेचारा कौरव और पांडव दोनों से लड़ते लड़ते अभी थोड़ा थक गया है, उसकी वजह से इन्वेस्टमेंट स्लो डाउन पे। जब तक हम एक ऐसी सोसाइटी नहीं बना पाएंगे जहां पे अभिमन्यु को पांडव सपोर्ट करेंगे, तब तक उसका चक्रव्यूह तोड़ना मुश्किल है। दो और चीजें कहना चाहूंगा कि ये जीडीपी ग्रोथ में सरकार कुछ जो करना है करेगी, बट हम और आप क्या कर सकते हैं? गांधी जी कहते गए थे बी इंडियन बाय इंडियन, बापू जैसे के हमने क्या सुना, बी इंडियन बाय चाइनीज। आज हमारी चाइना के साथ जो ट्रेड डेफिसिट है, हम जितना इंपोर्ट करते हैं और सामने जितना एक्सपोर्ट करते हैं, वो आज $58 बिलियन है, मोटा मोटा 4 लाख करोड़ रुपए है। फिर उसमें आपको भी मालूम है, मुझे भी मालूम है, हवाला मार्केट चलता है इंडिया में, तो वो $62 बिलियन हुआ। और चाइनीज इतना स्मार्ट है, पूरा गुड्स वियतनाम से बेचता है, थोड़ा श्रीलंका से बेचता है, थोड़ा बांग्लादेश से बेचता है, तो कुल मिला के रॉकेट ऑफ में $70 बिलियन हुआ। $70 बिलियन मतलब 5 लाख करोड़ रुपए है। एंड ऐसी बहुत सारी चीजें जो हमें चाइना से इंपोर्ट करनी पड़ेगी, चॉइस नहीं, थोड़ी तो तकलीफ होनी चाहिए।
तर गणपती बाप्पाची मूर्ती चायनीज आंखवाली आती है तब तो हमें आंख खोलनी चाहिए। ये लाइट्स भी अगरबत्ती भी आजकल तो चाइना से आती है जितने आती का, तो हम लोग साल का 5 करोड़ अगर बाहर बेचते रहेंगे चाइना में तो अपना अभिमन्यु कैसे बेचारा चक्र भी तोड़ेगा। दूसरी चीज है हम जो सेविंग्स करते हैं वो ऑलरेडी कम हुई है, तो सेविंग्स में भी हम लीकेज करते हैं। सिर्फ पिछले 8 साल में $245 बिलियन हमने देश के बाहर भेजा है सोने की आयात के लिए ऑन अ नेट बेसिस, सोना डायमंड सब गिना है। अब आपको भी मालूम है मुझे भी मालूम है कि गोल्ड स्मगलिंग जोर से होती है भारत, उसका कितना अंदाज है पता नहीं, बट मोटा मोटा $7 बिलियन साल का आता है ऐसा लोग बोलते हैं। 8 साल में $56 बिलियन वो राउंडेड ऑफ $300 बिलियन, दैट मीन्स हमने 210,000 करोड़ रुपया, सॉरी 21 लाख करोड़ रुपए हमने बाहर बेच दिए। हम एक ऐसे छोटे बच्चे जिसको बड़ा होना है बट वो ब्लड डोनेशन दिए जा रहा है, मेरे इकोनॉमी से 300 बिलियन दे ले लो कोई वांडा नहीं। ये जो सोने का मोह है वो हमारे सेविंग्स को बाहर बेच रहा है और उस वजह से हमारे टाटा बिरला अंबानी अडानी या किर्लोस्कर उनको हम उतना पैसा नहीं दे पाते जिससे वो उद्योग जगत में निवेश कर सके। अगर हमें $5 ट्रिलियन जीडीपी खड़ी करनी है तो ये कुछ चीजें भी सुधारनी पड़ेगी। इन्वेस्टमेंट के लिए हमें अपने अभिमन्यु को सपोर्ट करना पड़ेगा। वो कौरव और पांडव दोनों से लड़के तो सतयुग में नहीं जीता था, ये तो कलयुग है। I think now since we are discussing Kaurav and Pandav, Kaurav is right now injured, right? Coronavirus is affecting him. So in that connection, do you think this is a great opportunity for India to capitalize on this particular part? Definitely. Coronavirus ki puri negative impact to apne under aayegi. Ek company IFP Industries karke wo washing machine aur AC banati hai. उनकी एक एसी फैक्ट्री जनवरी में चालू होने वाली थी, अब वो अप्रैल में कर रहे हैं बिकॉज चाइना से कंप्रेसर नहीं आ रहे हैं। बहुत सारी दवाई की कंपनी चाइना से एपीआई या फार्मा इंटरमीडिएट्स इंपोर्ट करती है, अगर वो नहीं आई तो कल को दवाई में भी प्रॉब्लम आएगा। बट कोरोना वायरस की जितनी नेगेटिव इम्पैक्ट है उससे कहीं ज्यादा पॉजिटिव इम्पैक्ट है। अपनी कुंडली में राहु कालम कब चालू होता है? जब ऑयल के प्राइस ऊपर जाए, बिकॉज हम लोग तो ऑयल ज्यादातर बनाते ही नहीं, और राहु कालम कम खत्म होता है जब ऑयल के प्राइस नीचे आए। चाइना में लोग घर के बाहर निकलते नहीं है तो पेट्रोल डीजल कंजप्शन आसमान से जमीन पे आ गए, तो ग्लोबली ऑयल के प्राइस नीचे आ गए। अगर ऑयल यही लेवल पे रहे तो इस साल बजट में जो फ्यूल सब्सिडी प्रोवाइड की है 40,000 करोड़ की, वो खर्चा ही नहीं हो, तो हमारी इकोनॉमी को कोरोना वायरस से सबसे पहला फायदा लोअर ऑयल प्राइस का है, मोटा मोटा $15-20 बिलियन साल का है। सेकंड, ये जो चाइना से लोग इंपोर्ट करते थे कांजीवरम सिल्क साड़ी अगरबत्ती इलेक्ट्रिक लाइट्स, वो अब थोड़ा थोड़ा अटक रहा है, तो लोगों को डोमेस्टिक मार्केट में डोमेस्टिक मैन्युफैक्चरर से लोकल बिजनेसमैन से खरीदना पड़ेगा, उतना फायदा होगा। तीसरा, जो टेक्सटाइल्स गारमेंट खरीदने वाले हैं, केमिकल खरीदने वाले हैं, जो चाइना से माल लेते थे वो अब इंडिया में आके बात कर रहे हैं कि आप हमको सप्लाई कर सकते हैं क्या, तो हमारा एक्सपोर्ट बढ़ेगा, इंपोर्ट कम होगा, ये दूसरा फायदा। तीसरा, कोरोना वायरस ने लोगों को बहुत डरा दिया, उसकी वजह से सारी दुनिया में जो सेंट्रल बैंकर्स है वो अपने पर्स खोल रही है, ब्याज के दरों में कटौती कर रही है, लिक्विडिटी बढ़ा रही है। अब इतना सारा पैसा अगर दुनिया में होगा तो उसमें से थोड़ा पैसा भारत की तरफ आ सकता है अगर हम एक रेड कार्पेट बिछा के उनका स्वागत करें, तो
तो हमें इन्वेस्टमेंट के लिए जितना पैसा चाहिए आज दुनिया की मार्केट में से हम उठा सकते हैं। और जो सबसे बड़ा फायदा है वो ये है कि जो कंपनीज चाइना में फैक्ट्री रखते, फैक्ट्री खड़ी करके माल लेते थे, वो अब चाइना से डाइवर्सिफिकेशन करने की कोशिश करेंगे, और अगर उन्हें हम भारत में बुला लें तो हमें परमानेंटली फायदा होगा। ये कंपनीज यहाँ पे आके जॉब्स क्रिएट करेगी, ग्रोथ क्रिएट करेगी। तो कोरोना वायरस जब तक चाइना में रहे अपने को बहुत फायदा है, यहाँ पे नहीं आना चाहिए। I think you are right, and I think just that is the example which is given. Apparently, Apple in China, their turnover, or rather the sales, is about 230 billion. Similarly, Samsung has something in Vietnam, which also does something like 68 billion kind of dollars of income. I think what we really require is some sort of a setup like this coming to India in a big way, and which is where, you know, our today's government says Make in India kind of thing. Now, so Samsung ने पहले चाइना में जम के मोबाइल फोन बनाता था, अब उसकी सारी फैक्ट्रीज चाइना में बंद कर दी सिर्फ मोबाइल फोन बनाने के, टीवी भी अभी भी वहां पे बनाता है, और वो सारी की सारी फैक्ट्री इंडिया में आ गई। आज दुनिया की जो सबसे बड़ी मोबाइल फैक्ट्री है वो सैमसंग की और नोएडा में चल रही है। And in that context, इसमें एक और बात, इससे पहले नोकिया की जो दुनिया की सबसे बड़ी मोबाइल फैक्ट्री थी वो भी इंडिया में चल रही थी, श्री पेरुम्बलूर तमिलनाडु में, उसको हमने बंद करा दिया। सो कोशिश यही करनी चाहिए कि एटलीस्ट सैमसंग की फैक्ट्री चलती है, जैसे हमने नोकिया की फैक्ट्री बंद कराई थी वैसा नहीं करें। आई थिंक इन दैट कॉन्टेक्स्ट इकोनॉमिक एडवाइजर ऑल्सो टॉक्ड अबाउट यू नो ईजिंग द ईज ऑफ व्हाट दे कॉल ईज ऑफ डूइंग बिजनेस। Presently, we stand at about 63rd rank as per this doingbusiness.org kind of thing on that. And I think we are creating that awareness among the bureaucrats in that regard. So in that context, in fact, Ajit, you are a part of a big group. So you know what exactly is happening. And I'm not saying that you are talk about your own thing, but you know a lot about industry. And same is the case with you. I was just wondering, you know, with the sovereign funds being allowed to come in a big way for infra projects, now with ease of doing business is being, I think that's is being sensitized towards bureaucracy. And I think there is a huge difference, because where I work, where I retired from, we had a factory in Gujarat, we had a factory in some other states. I could clearly see if state's bureaucracy is very good, it can work very favorably in your side. And it really helps. So if that kind of thing happens, do you think India stands anywhere in that regard? And considering that, I just want to know if both of you could tell us, with Mr. Trump coming into India, he's coming to inaugurate Motera Stadium is what I get to know, but he will be here. A lot of great kind of announcements are on the card. I would like to hear from you your views on that. President of US is coming, but yeah, the early 12 days from now, and apart from the Ahmedabad visit, there is also 2-3 days, I think, in the there is going to be meeting with the industry association. आपल्याला माहिती हवं की ऍझिसेट की इंडिया आणि चायना मधला जर व्यापार बघितला, वी ऑलमोस्ट हॅव 60-70 billion डॉलर ऑफ डेफिसिट. आणि आपली एक आपला वीकनेस म्हणजे की सोनं आणि कच्चं तेल म्हणजे क्रूड ऑइल, ह्या दोन इम्पोर्ट आयटम्स आर व्हेरी बिग. अँड वी हॅव आता सोन्याचं वादात पण क्रूड ऑइल वी हॅव टू इम्पोर्ट. But if there is one country with whom we enjoy a 20-30 billion surplus, आपण त्यांना निर्यात 20 billion त्याच्या आयातीपेक्षा जास्त करतो, that one country is America, USA. त्या त्यांच्याशी चांगलं संबंध हितसंबंध ठेवणे, not just economic but diplomatic आणि cultural otherwise also, is very important. आणि especially because current president जे आहेत त्यांचं थोडंसं protectionist tendency आहे. America used to be the flag bearer or champion of free trade. But त्यांच्या यांच्या या प्रेसिडेंटने असं दिसतंय की प्रोटेक्शनिस्ट सेंटिमेंट वाढत आहे. तर अशा परिस्थितीत आपली अशी इकॉनॉमिक डिप्लोमसी पाहिजे की आपलं त्यांच्याशी आपले संबंध इतर संबंध आपण जास्त चांगले ठरवले, इकॉनॉमिक ॲज वेल ॲज अदर इकॉनॉमिक. फॉर एक्झाम्पल, अमेरिकन फॅक्टऱ्यांना जर इथे मला आमंत्रण द्यायचं असेल, इथे तर त्यांचं काही गुंतवणूक पण असेल, लाईक सॅमसंग इज अ कोरियन कंपनी किंवा दुसरी कुठली तुम्हाला की
सो बट अमेरिकन कंपन्यांनी पण इथे यावं, त्यांनी पण इथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी, हे याच्याकडे आपली दक्षता असायला पाहिजे. याच्यामध्ये एक छोटंसं उदाहरण देतो. एक मोठी कंपनी, जगातली सगळ्यात मोठी कंपनी ऍपलच्या तोडीची, त्या कंपनीचं नाव आहे ऍमेझॉन. तर ऍमेझॉननी इथे मोठी गुंतवणूक केली. ऍक्च्युली बॉट फ्लिपकार्ट वॉलमार्ट निघाल, ऍमेझॉनने खुद का इन्व्हेस्टमेंट केलं. ऍमेझॉननी या देशात जवळजवळ 5 बिलियन, सो पण 5 बिलियन म्हणजे 3.5 लाख कोटी रुपये, राईट, 35,000 कोटी रुपये त्यांनी ऑलरेडी गुंतवणूक केली आहे. का? कारण ऍमेझॉन फील्स की एवढी मोठी गुंतवणूक इथे करणं म्हणजे खूप म्हणजे एक विशेष गोष्ट आहे. कारण व्हॉट हॅपन्स इज दॅट व्हेन दे इन्व्हेस्ट, तेव्हा वेअरहाऊसिंग, कुरिअर डिलिव्हरी, सॉफ्टवेअर, पण इथे आल्यानंतर त्यांच्या आपण इथे गुंतवणूक आली, पैसा आला आणि नंतर आपण कायदा बदलला, नंतर आपण ते धोरण बदललं. मला माहिती आहे म्हणजे आपण जास्ती डिटेल मध्ये नको यायला. दिस सेंड अ व्हेरी रॉंग सिग्नल टू द इन्व्हेस्टर. आणि हा तर अमेरिकन इन्व्हेस्टर आहे की आपण पैसा आल्यावर तुम्हाला हे देतोय मी सगळी, की बेसिकली द कायदा सेज की नाउ यू कॅनॉट डू डीप डिस्काउंटिंग. अमेझॉनवर एखादी गोष्ट विकत घ्यायची असेल आणि ती बाहेरच्या गोष्टी, तीच वस्तू बाहेर महाग मिळते, म्हणून त्याच्या विरुद्धात एक आपण एक रेग्युलेशन आणलेलं आहे, पण दॅट विल अफेक्ट द इन्व्हेस्टमेंट. This is an example where this goes in the, not in the spirit of ease of doing business. This is the opposite of that. I get your point. Now, since we have to switch to the other part. Yeah. आपल्या विले पार्ले वेस्ट मध्ये एक मराठी एंटरप्रेन्युअर आहे, यांची स्टोरी मला शेअर करायची आहे. हम अमेझॉन को नहीं मारते, अपने घरवाले को भी उतना ही ठोकते हैं. आप सभी ने बाबा साहब गरवारे का नाम सुना होगा. उनके ग्रुप में कंपनी गरवारे पॉलिएस्टर लिमिटेड, वो इंडिया में फिल्म बना के, पॉलिएस्टर फिल्म बना के 80 कंट्री में एक्सपोर्ट करता है. दिस इज वन ऑफ द फ्यू कंपनीज इन इंडिया विच इज ग्लोबली कॉम्पिटिटिव. अभी 2014 में आप में से बहुत लोगों ने अपनी गाड़ी पे फिल्म लगाई होगी कि एसी पे लोड कम आएगा, सूरज के किरण अंदर नहीं आएगी, गर्मी नहीं बढ़ेगी, एसी ठंडा रहेगा. फिर एक दिन एक पार्किंग लॉट में अंधेरे में रात में एक गाड़ी में दुर्घटना हो गई. अनफॉर्चुनेटली उस गाड़ी पे डार्क फिल्म्स लगी थी, घरवाले पॉलिएस्टर की नहीं थी, किसी और कंपनी की थी. ये हुआ दिल्ली में. फिर कलकत्ता में काइंड जेंटलमैन थे, उनके दिल पे लग गया, तो उसने PIL फाइल कर दी सुप्रीम कोर्ट में कि रात के अंधेरे में, अंधेरे पार्किंग लॉट में दुर्घटना घटी. तो उसका मेन कारण यह था कि गाड़ी के ऊपर डार्क फिल्म लगी हुई थी, इसलिए यह दुर्घटना घटी. सुप्रीम कोर्ट ने मोटर व्हीकल एक्ट खोला, उसके अंदर बाबा आदम के जमाने में जब गाड़ी बनी थी और विंडो भी नहीं था, तब लिखा था कि विंडो के ऊपर आप कुछ लगा नहीं सकते. उन्होंने बोला कि फिल्म लगाना गलत है, गैर कानूनी है, सबकी फिल्म निकाल दो. सारे पुलिस वाले फिल्म निकालने में लग गए. अब सिग्नल तोड़ो कोई प्रॉब्लम नहीं, पर फिल्म नहीं लगनी चाहिए. किसी को उड़ा दो कोई प्रॉब्लम नहीं, पर फिल्म नहीं लगनी चाहिए. नाउ इमेजिन हमने ये करके क्या अचीव किया. जिसको गलत काम करना है वो तो आज विंडो डाउन करके करता है, खुले आम करता है. ऐसे कंट्री हमें कितना नुकसान हुआ. एक 1.5 करोड़ गाड़ी में ये फिल्म लगी हुई थी 2014 में, सबकी सब निकालनी पड़ी. एवरेज 30,000 रुपए पर गाड़ी फिल्म लगती थी. कुल मिला के आपने मैंने 45,000 करोड़ रुपए खो दिया, सब हवा में. दूसरा, बिकॉज ऑफ 5 महीने का गर्मी पकड़े, समर पकड़े, तो सालाना 7,000 करोड़ रुपए का पेट्रोल का बिल ज्यादा आता है हर साल, बिकॉज आप एसी पे लोड ज्यादा लेते हैं. तो 7,000 करोड़ का चूना परमानेंटली लगा. उसके बाद गरवारे पॉलिएस्टर तो बड़ी अच्छी कंपनी थी, तो वो चल निकली, बट बाकी कंपनीज का धंधा बंद हो गया. तो जो बिल बनाते थे रातों रात इलीगल हो गई.
कि 4-5 हजार करोड़ रुपए उसमें उड़ गए, जो मैकेनिक पे फिल्म लगाते थे उनको जॉब मिल गई, उनको कुछ और करना पड़ा तो कुछ लाख लोगों की जॉब भी उड़ा दी। एंड द वर्स्ट पार्ट है कि वो जो दुर्घटना होती है वो आज भी हो रही है, वो रुकी ही नहीं। तो ये सारा नुकसान करके हमने अपने अभिमन्यु को मारा। उसका प्रोडक्ट 80 देशों में वैलिड है, उसकी फिल्म्स थी वो सब ट्रांसपेरेंट फिल्म थी, उसमें बाहर खड़े रहकर सब कुछ पता चलता था अंदर क्या हो रहा, बट हमने अपने अभिमन्यु को ठोक दिया। तो अमेज़न को छोड़ो, हम तो घरवाले को भी नहीं छोड़ते ऐसे। दिनेश एंड अजीत, इन फैक्ट मोर आई थिंक अजीत हैज नॉट टॉक्ड फॉर लिटिल व्हाइल, द डाइवेस्टमेंट प्रोग्राम ऑफ पीएस आई थिंक इज बीइंग टॉक्ड अबाउट। I would like to hear from both of you, in fact both of you, because one is in charge of EUN holding big one, and for you, what do you think, is it good steps, and what are your views on, you know, in that regard? Jab aage uddesh hai, this is important to know ki PSU je ya sarkar je chalavta company ya tyancha je shares vikayche kiwa ti company vikayche ya vikne maage tyancha kay hetu ahe, is it ideological that we believe the government should not be in certain business, udaharanarth cycle banav, motor scooter banav, hotel chalav, or even airline chalav, Air India. Do we believe that public sector government should not be five star hotel chalav? So hetu kay ahe, is it ideological or is it desperate? कि अपनी वित्तीय तो वित्तीय था, फिस्कल डेफिसिट इज सो बिग कि चलो कुछ भी बेचने को शुरू करो। तो दैट इज द फर्स्ट क्वेश्चन टू आस्क, इज द गवर्नमेंट डूइंग इट आउट ऑफ एन आइडियोलॉजिकल कमिटमेंट टू गेटिंग आउट ऑफ सर्टन सेक्टर्स, आणि त्याला मी म्हणतो की इट इज अ कॅपिटल रिशफलिंग। आपण काय करतो, जसं जसं तू आता तुम्ही जसं रिटायरमेंट एजकडे पोहोचता तेव्हा तुम्ही स्टॉक मार्केट मधून थोडेसे पैसे काढून एफडी मध्ये ठेवतात किंवा काही फिक्स इन्कम लिक्विड पण मिळतात, कारण आपल्याला तेवढी रिस्क घ्यायची नसते। स्टॉक मार्केट इक्विटी शेअर प्राइस वर काही जाऊ शकतात, तसं आहे की इट इज अ रिशफल। तुमची संपत्ती जरी तेवढी असेल, सपोज गव्हर्नमेंट कॅपिटल आहे, ते तुम्ही या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा हे पैसे तुम्ही काढा आणि जास्त पैसे तुम्ही ह्युमन कॅपिटल मध्ये गुंतवा, म्हणजे हेल्थ अँड एज्युकेशन खाजगी कंपन्यांना किंवा खाजगी उद्योजकांना इकडे जास्ती वाव मिळायला पाहिजे। सो दॅट इज एन आयडियोलॉजिकल, अँड सो इफ इट इज आयडियोलॉजिकल देन वी विल नॉट वरी किती आपण कितीला व्हॉट प्राइस वी आर सेलिंग LIC ऑर एअर इंडिया। इट इज अ स्ट्रॅटेजिक ऑर आयडियोलॉजिकल कमिटमेंट। मग काय तुमचे विरोधी पक्ष मोठं वाद करतील की अरे फॅमिली काय म्हणते फॅमिली ज्युवेल्स को बेचा, करप्शन अमुक तमुक। अरुण शौरी एक होते ज्यांनी, ज्यांच्या काळामध्ये ते आपले डिसइन्व्हेस्टमेंट मिनिस्टर होते, त्यांनी जे सुरू केलं, ऍक्च्युली दॅट वॉज हिज फर्स्ट बिग थिंग वॉज सेल ऑफ मारुती शेअर्स, आणि दॅट रिअली 2003 साली झालं ना, 2003, and since then the stock market just zoomed itka mota the after optimism the injection mein aata tha, but kya mansa nahi, he says that was a unique minister in history of India, was been indicted and charged by CBI and acquitted three times, yani teena round trip ke liye to the CBI tene tyacha mage ka laglo ki ha manus pane corrupt hai ani kai tari apratap ke liye the BSNL ka so kiwa आय डोंट नो द मदर आय थिंक इतर का हॉटेल घे ना सेंटॉर हॉटेल का आय डोंट नो सेंटॉर तर सांगायचं म्हणजे की हे पीएसयू क्षेत्रांमधनं बाहेर पडणं इज इट त्याचा मेन हेतू काय, व्हॉट इज द रिझन, व्हॉट इज द ऑब्जेक्टिव्ह, इज इट आयडियोलॉजिकल ऑर इज इट ओनली टू मेक सम मनी फॉर फिस्कल डेफिसिट। जर आयडियोलॉजिकल असेल तर त्याला स्ट्रॅटेजी पण ते वेगळा मार्ग, जर नुसतं आपल्याला वित्तीय टू जस्ट टू फिल द होल ऑफ द फिस्कल डेफिसिट असेल then it will be, you know, I don't think that is the right way to think about it.
I think what we'll do is basically we'll run short on times. So considering that, let's move to the part two. And in that context, I think we have none other than Dinesh to talk about it. He will do the most talking. But when it comes to what kind of scripts or industries we should be bullish about is where I will request Ajit also to come in. So Dinesh, I think as we have talked, you know, there are two kinds of people here. Today, they who are 50 plus or 60 plus, Suvarna Madhya Katlele. So we call that at golden, you know, age, as I like to call it. Then there is always a generation Y and generation Z. They may not be too much of generation Z. Generation Z are those who are born after 1997. So, these three levels are pratyekala, not all of them are lucky to get, let's say, if they are working to get ESOPs. Not all of them are lucky to get, you know, an inherited kind of industry. So, they have to start something with their own thing. So, I think in that regard, investment planning is something is very critical to all of them. So, I will request you to put your that investment cap on, and you are very good at that. It will be nice if you can tell us what these golden ages should do. When Suvarna Madhya Gatlele Lokhanne Kai Kai Karavo. And Jeep Loka, Jeep Pastis Varshet, whether they have worked for about, let's say, a decade or 7-8 years, 31, 32 years, who want to build their own, you know, capital around that. So what we should do in that. And I think in that connection, rich dad versus poor dad comes to my mind first. So, you know, in that, it says that you should try to get that break even as early as possible in your life, where your other income, for which you don't have to sweat anything, exceeds what your earnings are. And that's an attempt we should do. So can you give us some success key in that? Sure. So, meri mummy ne, jab main chota tha, to bola tha ki beta, paise ke piche nahi bhagna. पैसा आपका मैन है। आप लोग सब भी यही गलती करते होंगे।